एक्झाम्पल नंबर 7 प्रॉब्लेम सेट 4.A फक्त आपल्याला 4.B नाही आहे त्यातली पहिली सोपी गणित आहे ती मी घेत नाहीये पण ज्यावेळेस आपण शाळेत भेटू त्यावेळेला त्या गणिताबद्दलचा विचार करू आता सातवं गणित घेतो अटिलर सप्लाइड वॉकी टॉकी सेट ऑफ रुपीज 84,000 विथ इन्क्लुडिंग जीएसटी टू द पोलीस कंट्रोल रूम रेट ऑफ जीएसटी इज 12% फाइंड द अमाउंट ऑफ जीएसटी चार्ज अँड द टॅक्सेबल अमाऊंट दोन गोष्टी विचारलेल्या आहेत जीएसटी किती पेड केला आणि जीएसटी आपल्याला किती पेड केला हे काढायचं असेल तर आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट माहीत असणं गरजेचं आहे मग इथे टॅक्सेबल अमाऊंट आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल आणि टॅक्सेबल अमाऊंट टोटल याच्यामधून टॅक्सेबल अमाऊंट वजा केली की या ठिकाणी आपल्याला त्याचा रेट जीएसटी टोटल किती आपल्याकडून गेला हे आपल्या लक्षात येईल सो सपोज टॅक्सेबल अमाऊंट इज taxable amount is rupees x therefore we know that purchase value इज इक्वल टू टॅक्सेबल अमाउंट प्लस जीएसटी परचेस व्हॅल्यू 84,000 टॅक्सेबल अमाउंट एक्स प्लस जीएसटी 12% ऑफ एक्स आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे 84,000 इज इक्वल टू एक्स प्लस 12/100 × x सो 84,000 इज इक्वल टू एक्स प्लस 12x/100 सो 84,000 इज इक्वल टू एलसीएम 100 आला 100 + 12 विच इज इक्वल टू 112x/100 100 मल्टिप्लाय केले 84,000 × 100 = 112x सो एक्स इज इक्वल टू 84,000 × 100/112 आता या ठिकाणी 112 आणि 840 यांचा जर आपण विचार केला या ठिकाणी तर आपल्या लक्षात येईल की हा बा या ठिकाणी 7, 5 आणि 0 या पद्धतीने जातो त्यामुळे एक्स बरोबर 75,000 इतकी टॅक्सेबल अमाऊंट या ठिकाणी असेल म्हणजे वॉकी टॉकीची जीएसटी पूर्वीची किंमत ही रुपये 75,000 इतकी आलेली आपल्याला आढळून येईल म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला सो देअरफॉर जीएसटी पेड विच इज इक्वल टू किती आले किती पेड केलेलं आहे आपण टोटल व्हॅल्यू 84,000 वजा 75,000 बरोबर 75 × 9 = 84,000 रुपये इतका जीएसटी या ठिकाणी पे केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला असं विचारलं या ठिकाणी की जर 9,000 इतका जीएसटी पे केलेला असेल तर या ठिकाणी त्याचा पार्टिशन कसा असेल त्यामुळं या ठिकाणी सी जीएसटी इज इक्वल टू जीएसटी डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 9,000 डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू 4,500 म्हणजे या ठिकाणी सी जी एस टी हा या ठिकाणी रुपये 4,500 इतका गेला त्याच पद्धतीने एस जी एस टी हा पण तेवढाच 4,500 इतका गेलेला आपल्याला आढळून येईल म्हणजे वॉकी टॉकी जी 84,000 रुपये ची घेतली होती त्याची टॅक्सेबल अमाऊंट आली रुपये 7,500 आणि त्यावर दिला गेलेला सी जी एस टी आणि एस जी एस टी हा केवढा झाला 45 रुपये सो आपल्याला टॅक्सेबल सो हे दोन उत्तर झाले अगेन टॅक्सेबल अमाऊंट विच इज इक्वल टू रुपीज 7,500 ही तीन उत्तर ही परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची वाटतात.
A wholesaler purchased electric goods for a taxable amount of rupees 1,50,000. He sold it to the retailer for the taxable amount of 1,80,000. Retailer sold it to the customer for the taxable amount of rupees 2,20,000. Rate of GST is 18%. Show the computation of GST in tax invoice of sale. Also, find the payable CGST and payable SGST on wholesaler and retailer. Given, काय एक्सचेंज दिलेले होलसेलर रिटेलर आणि कस्टमर प्रत्येक ठिकाणी जीएसटी 18% आहे. होलसेलर ची परचेस व्हॅल्यू आहे 1,50,000, तो रिटेलरला विकतोय ती वस्तू 1,80,000 आणि रिटेलर ती वस्तू विकतोय कस्टमरला 2,20,000. आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा विचारले टू फाइंड द जीएसटी एज वेल एज सी जीएसटी अँड एस जीएसटी फॉर होलसेलर अँड रिटेलर. या गोष्टी आपल्याला विचारल्या. पहिल्यांदा होलसेलरचा विचार. टॅक्सेबल अमाउंट ऑन परचेस 1,50,000 दिलेली. सो टॅक्सेबल अमाउंट ऑन सेल 1,80,000 दिलेली. जीएसटी 18% दिलेलं. सो जीएसटी ऑन परचेस इज इक्वल टू इनपुट टॅक्स क्रेडिट विच इज इक्वल टू 18% ऑफ 1,50,000. दॅट इज इक्वल टू 18 डिवाइडेड बाय 100 इंटू 1,50,000. या दोन शून्याला दोन शून्य जातील. 1,500 × 18 त्याचा गुणाकार, या ठिकाणी 27,000 मिळतो. म्हणजे जीएसटी ऑन परचेस 27,000 आला. जीएसटी ऑन सेल आउटपुट टॅक्स विच इज इक्वल टू 18% ऑफ 1,80,000. सो 18 divided by 100 इंटू 1,80,000. दोन शून्याला दोन शून्य गेले. 1,800 × 18 त्याचा गुणाकार आला 32,400. सो जीएसटी पेएबल बाय होलसेलर विच इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स विच इज इक्वल टू 32,400 मायनस 27,000 आणि या दोघांची वजाबाकी या ठिकाणी रुपीज 5,400 इतकी आलेली आपल्याला आढळून येईल. म्हणजे जीएसटी होलसेलरनी 5,400 रुपये इतका पे केला असा याचा अर्थ झाला. आता रिटेलरला, आता मी परत परत फॉर्म्युले लिहिलेले नाहीये. फॉर रिटेलर जीएसटी ऑन परचेस इज इक्वल टू 18% ऑफ 1,80,000. तोच इथं जो सेल आहे तो परचेस इथं आलेले आहे ते कॅल्क्युलेट करून या ठिकाणी परत उत्तर आलेलं आहे रुपीज 32,400. जीएसटी ऑन सेल तो रिटेलर कस्टमरला ती वस्तू केवढ्याला विकतोय 2,20,000. त्यामुळे 18% ऑफ 2,20,000. सो 18 divided by 100 इंटू 2,20,000. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर येणारं उत्तर असेल 39,600. सो जीएसटी पेएबल बाय रिटेलर इज इक्वल टू 39,600 मायनस 32,400 आणि यांची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळतं रुपीज 7,200. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्या त्या वेळेसचा असणारा जीएसटी मिळतो. आता नेक्स्ट पुढचा भाग जो आपल्याला पाहायचा आहे तो प्रत्येक वेळेचा सी जीएसटी आणि एस जीएसटी. आता सी जीएसटी, आता जीएसटी जर 5,400 रुपये आला तर या ठिकाणी पहिला म्हणजे होलसेलरच्या तिथला सी जीएसटी येणार 2,700 रुपये आणि होलसेलरच्या तिथला एस जीएसटी येणार 2,700 रुपये. त्याच पद्धतीने रिटेलरच्या वेळेस विचार केला तर 7,200 रुपये आला म्हणजे 3,600 रुपये. म्हणजे या ठिकाणी इथं आला सी जीएसटी 3,600 रुपये आणि एस जीएसटी पण 3,600 रुपये. ते तुम्ही या ठिकाणी लिहा, कारण मला जागेची थोडीशी मर्यादा असल्यामुळे मी ते लिहू शकलो नाही. तर अशा पद्धतीने हे गणित पूर्ण होतं. एक मोठं गणित की जे परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. इथे कॅल्क्युलेशन फक्त महत्वाचे आहे. अण्णा पाटील, ठाणे महाराष्ट्र, सप्लाईड अ व्हॅक्युम क्लिनर टू अ शॉपकीपर इन वसई मुंबई फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 14,000 and the GST rate of 28%. Shopkeeper sold it to the customer at the same GST rate for rupees 16,800 taxable value. Find the following one. Amount of CGST, SGST shown in the tax invoice issued by Anna Patil. Amount of CGST and SGST charged by shopkeeper in Vasai. And third one, what is the CGST and SGST payable by shopkeeper in Vasai at the time of filing the return? Suru, Anna Patil,
वैक्यूम क्लीनर शॉपकीपरला विकलाय 14,000 रुपयाला जीएसटी 28%, आणि शॉपकीपरनी कस्टमरला विकलेले 16,800 रुपयाला तिथं पण जीएसटी 28%. आपल्याला काय विचारलेलं आहे, सी जीएसटी अँड एस जीएसटी इन अण्णा पाटील्स इनव्हॉइस, सी जीएसटी अँड एस जीएसटी इन शॉपकीपर्स इनव्हॉइस. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सी जीएसटी अँड एस जीएसटी पेएबल बाय शॉपकीपर ऍट द टाइम ऑफ फाइलिंग द रिटर्न, रिटर्न फाईल करत असताना तो काय करेल, या तीन गोष्टी विचारेल. अण्णा पाटलाचा विचार करूया, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, रुपये 14,000, जीएसटी रेट किती आहे, 28%. सो जीएसटी ऑन सेल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स इज अ 28% ऑफ 14,000. सो 28 / 100 × 14,000 येणार उत्तर आहे 3,920. 3,920 आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचा सी जीएसटी आणि एस जीएसटी काढायचा आहे. तो 3,920 भागिले 2 बरोबर 92 / 18 / 12 आणि 0. 1960 रुपये सी जीएसटी आणि 1960 रुपये एस जीएसटी हा या ठिकाणी अण्णा पाटलाच्या याच्यामध्ये इनव्हॉइस मध्ये आपल्याला दिसेल. यानंतर पुढचा भाग आपल्याला विचारलाय की शॉपकीपरच्या इनव्हॉइस मध्ये किती आपल्याला दिसेल. आता शॉपकीपरच्या इनव्हॉइस मध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 16,800 रुपये, कारण त्याने केवढ्याला घेतलेला आहे, तो या ठिकाणी अण्णा पाटलाने शॉपकीपरला 16,800 रुपयाला शॉपकीपरच्या याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 16,800 आणि जीएसटीचा रेट आहे 28%. सो जीएसटी ऑन सेल शॉपकीपर ज्यावेळेला तो व्हॅक्युम क्लिनर विकेल त्यावेळेला जीएसटी किती भरावा लागेल त्याला, 28% ऑफ 16,800. सो 28 / 100 × 16,800 यांचा गुणाकार केल्यानंतर रक्कम येते या ठिकाणी 4,704 रुपये. मग शॉपकीपर किती सी जीएसटी भरणार आहे, तर तो 2352 आणि एस जीएसटी किती भरणार आहे, तो सुद्धा 2352 इतकाच या ठिकाणी भरणार. शेवटचा प्रश्न आपल्याला असा विचारलाय की सी जीएसटी एस जीएसटी पेएबल बाय शॉपकीपर ऍट द टाइम ऑफ फाइलिंग द रिटर्न. नाव इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर शॉपकीपर किती झालं, 1,03,920. आउटपुट टॅक्स क्रेडिट किती झालं, 4,704 रुपये. जीएसटी पेएबल किती झाला, आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स केला, 4,704 - 3,920 रुपये. या दोघांची वजाबाकी केल्यानंतर या ठिकाणी जीएसटी पेएबल ऍट द टाइम ऑफ फाइलिंग द रिटर्न हा 784 आला, म्हणजेच त्यातला निम्मा केंद्राकडे म्हणजे सी जीएसटी कडे 392 रुपये गेला आणि एस जीएसटी कडे पण 3,392 रुपीज इतका गेलेला आपल्याला आढळून येतो. अशा पद्धतीने हे सुद्धा एक महत्वाचं गणित या ठिकाणी आपल्याला मिळतं.